नमस्कार मंडळी, शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपणा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। मंडळी, ज्याप्रमाणे आपलं ठरलं होतं की या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण श्री शक्तीचा जागर करणार आहोत, रोज आपण एका प्रेरणादायी स्त्री व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत। आपणा सर्वांनी खूप छान असा सहभाग दर्शवला आहे, खूप छान छान असे व्हिडिओज ऑडिओज आपल्या ग्रुपवरती पोस्ट केले गेले आहेत, माझा सुद्धा एक लहानसा प्रयत्न। आज आपण बोलणार आहोत आपल्या राजमाता, आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांबद्दल। आणि हे व्यक्तिमत्व इतकं प्रेरणादायी आहे मंडळी की या व्यक्तिमत्वाचा जेव्हा अभ्यास करू लागले किंवा या व्यक्तिमत्वाची अधिक माहिती मिळवण्यासाठी जेव्हा जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळेला अक्षरशः भारावून जायला होतं। आणि आपल्या या उपक्रमाचा उद्देशच मुळात हा आहे की जेव्हा आपण एखाद्या स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल अधिक माहिती जाणून घेतो त्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला जे एक भारावलेपण आपल्यामध्ये येतं ते भारावलेपण अनुभवणं हाच या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे। आणि ते भारावलेपण आपली मुलं जेव्हा आपल्याकडे पाहतात तेव्हा त्यांना ते आपसूक जाणवतं, आपल्याकडनं अलवारपणे आपण शिकलेल्या गोष्टी आपोआप पुढच्या पिढीला दिल्या गेल्या जातात। आणि हेच या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे, हेच या उपक्रमाचं फलित ठरेल असं मला अगदी मनापासून वाटतं। तर आपण पाहूया आपल्या जिजाऊ माँ साहेबांकडे। जिजाऊ म्हणजे जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती, आणि जिज्ञासा आणि जागृती यातून ज्यांनी स्वतःचा उत्कर्ष साधलेले आहेत त्या आपल्या राजमाता जिजाऊ माँ साहेब। इतिहासा तू वळून पाहशील मागे जरा, झुकवनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा। मित्रांनो, जिजामंतीचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडचे जाधव कुटुंब, देवगिरी येथील यादव घराण्याचे ते वंशज होते। जिजामाता यांचा विवाह 1605 साली शहाजी राजे यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला। खरं पाहिलं मित्रांनो तर भोसले आणि माहेरचे जे जाधव होते जिजाऊंचे, त्यांच्या घराण्यामध्ये वैमनस्य निर्माण झालं होतं। परंतु इतक्या बिकट परिस्थितीत देखील जिजाऊंचा बाणा अगदी करारी, त्यांनी नातेसंबंध भावसंबंध यांना तिलांजली देऊन भावनांना नात्यांना बाजूला ठेवून आपल्या कर्तव्याला महत्व दिलं आणि खंबीरपणे आणि धैर्याने त्या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पतीच्या पाठीमागे उभ्या राहिल्या। आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगी देखील भिनला होता। पुढे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर सूर्यास्ताच्या समयाला जिजामातेंना पुत्ररत्न प्राप्त झाले आणि उदय झाला एका महासूर्याचा। शिवराय छत्रपती शिवाजी महाराज, शिवराय लहानाचे मोठे होत होते आणि आपल्या जिजाऊंच्या छत्रछायेखाली ते लहानाचे मोठे होत होते। त्यांची संपूर्ण जबाबदारी जिजामातीने स्वतः उचलली होती, त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार त्यांनी केले होते। शहाजी महाराजांनी पुण्याची जबाबदारी जिजाऊंवरती सोपवली होती आणि त्या शिवाजी महाराजांसोबत पुणे येथे आल्या। शत्रूचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्याने पुण्याची जोखीम वाढली होती मित्रांनो, परंतु दादोजी कोंडदेवांच्या मदतीने त्यांनी पुण्याची जबाबदारी अगदी समर्थपणे पेलली होती। मित्रांनो, ज्या वेळेला जिजाऊ महाराजांसोबत पुण्याला आल्या होत्या त्यावेळेला किंवा त्याहून आधी, अगदी म्हणजे 1630 ते 1652 अशा 22 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात तिथे खूप मोठ्या प्रमाणात असा दुष्काळ होता आणि अशा परिस्थितीत आपल्या मुलाला घडवायचं, त्याचं संगोपन करवायचं, समाजाला आधार द्यायचा, तुमचं स्वराज्य उभं राहू शकतं ही भावना निर्माण करायची, हे इतकं जिकरीचं काम आपल्या राजमातेने आपल्या जिजाऊ महासाहेबांनी केलं। आणि म्हणून प्रश्न पडतो की शिवरायांना असं जिजाऊ महासाहेबांनी काय शिकवलं की इतका महासूर्य आपल्याला आज अनुभवायला मिळतो, आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपण शिवरायांचे गोडवे गातोय, शिवराय आपल्या तनामनात भिनले आहेत, असं काय शिकवलं महासाहेबांनी शिवरायांना। आपण नेहमी ऐकतो की शिवरायांनी महासाहेबांनी शिवरायांना कृष्णाच्या, रामाच्या, भीमाच्या, अर्जुनाच्या अशा खूप छान छान अशा गोष्टी सांगायच्या, त्या खूप उत्तम असे संस्कार करायचे। परंतु ह्याच गोष्टी, हेच संस्कार आज आपण थोडंसं खोलात जाऊन बघणार आहोत।
जिजाऊंनी शिवरायांना दिलेल्या शिकवणी काय होत्या हे नामदेवराव जाधव यांचं जे पुस्तक आहे द मदर ऑफ ऑल गुरुज नामदेवराव जाधव यांचं त्यामध्ये अप्रतिमरित्या रेखाटलं आहे. त्याच्यातल्या काही गोष्टी मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना त्यांच्याकडे असलेली मनाची अमर्याद शक्ती, त्यांच्याकडे असलेलं वेळ आणि त्यांच्याकडे असलेला संवाद कौशल्य या तीन गोष्टींचा पुरेपूर उपयोग कसा करायचा ते अप्रतिमरित्या शिकवलं होतं. आणि ह्याच गोष्टींची प्रचिती जेव्हा आपण इतिहास वाचतो, इतिहास आपल्याला कळतो, तेव्हा एक एक प्रसंगातून आपल्याला जिजामातेंची शिकवण त्याची प्रचिती येते. मित्रांनो, 400 वर्षापूर्वी मोगलांचं राज्य होतं. सर्व ठिकाणी निजामशाही आणि सर्व ठिकाणी म्हणजे अगदी हाहाकार माजला होता. चहूबाजूंनी वेगवेगळ्याचं राज्य होतं, मोगलांचं वर्चस्व होतं आणि इतकं काही कमी की काय. परंतु जेव्हा आपण समुद्रकिनारी जायचो तर समुद्रकिनारी गेल्यानंतर देखील तिथे इंग्रज, पोर्तुगीज किंवा डच किंवा स्पॅनिश या लोकांचं वर्चस्व होतं. आता एवढ्या सगळ्या लोकांना नामोहरम करून स्वतःचं राज्य निर्माण करायचं, उभं करायचं, यासाठी सर्वात प्रथम जी लागणार आहे ती मनाची शक्ती लागणार आहे. आणि शिवरायांना, आपल्या शिवबांना, आपल्या या मासाहेबांनी सर्वात प्रथम जो धडा दिला असेल तो हाच की शिवबाराजे, आपल्या मनाच्या अमर्याद शक्तीवर विश्वास ठेवा, आपल्या मनाच्या अमर्याद शक्तीला जाणून घ्या. त्यांनी हा विश्वास शिवरायांमध्ये बिंबविला होता की तू मनात जर आणलंस तर तू काहीही करू शकतो शिवबा. हा विश्वास एका मातेने आपल्या लेकराला दिला होता, तो रुजवला होता आणि त्याच विश्वासाच्या जोरावरती शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते मंडळी. कारण जिंकणं हे सर्वात प्रथम मनातून सुरुवात होते. शिवबाराजे तुम्हाला अशक्य काहीच नाहीये, सर्वांना, या सर्वांना नमवून तुम्ही आपले, आपल्या लोकांचे स्वराज्य उभं करू शकता, असा विश्वास जिजामातेंनी, आपल्या मासाहेबांनी शिवबांना दिला होता. आणि हे करत असताना आपल्याला स्थितप्रज्ञ राहावं लागेल ही एक मोठी शिकवण मासाहेबांनी महाराजांना दिली होती. आता स्थितप्रज्ञ म्हणजे काय? धोधो पाऊस पडत असताना देखील, नदीला महापूर आलेले असताना देखील समुद्र आपली मर्यादा सोडत नाही आणि अगदी उन्हाळ्यामध्ये, कडाकाच्या उन्हामध्ये देखील समुद्र आटत नाही. ही समुद्राची स्थितप्रज्ञता अगदी वाखाणण्याजोगी आहे. आणि हे स्थितप्रज्ञतेचे धडे देखील आपल्या मासाहेबांनी आपल्या महाराजांना दिले होते. मित्रांनो, स्वराज्याच्या निर्मितीच्या मार्गावर मार्गस्थ असताना यश आलं तरी यशाने हुरळून जाऊ नका, अपयश आलं तरी अपयशाने खचून जाऊ नका, होरपळून जाऊ नका, ही एक महत्वाची शिकवण मासाहेबांनी महाराजांना दिली होती. आता एक उदाहरणच घ्यायचं झालं तर अफजल खानाच्या वधाचा प्रसंग. मित्रांनो, 4 महिने नियोजन करून, मेहनत करून आपल्या शिवरायांनी या दुष्ट अशा अफजल खानाचा वध केला होता आणि त्याचा परिणाम असा झाला होता की अफजल खानाचा यशस्वीपणे बिमोड करण्यात आपले शिवराय यशस्वी ठरले होते. खरं पाहिलं तर त्यांनी अफजल खानांचा तर बिमोड केलाच, त्याच्या वकिलाचा देखील बिमोड केला, त्याचे 10 अंगरक्षक होते त्यांना देखील मारलं आणि एका दिवसात, मित्रांनो, एका दिवसात शिवरायांनी 24,000 कोटी रुपये कमावले. परंतु या एवढं यश मिळालं त्यांना, परंतु या एवढ्या यशाने ते अजिबात हुरळून गेले नाही. दुपारी 2 वाजता अफजल खानाचा बिमोड झाला, संध्याकाळपर्यंत सगळी झटापट चालू होती. संध्याकाळी अगदी रात्र होण्याच्या वेळेला मशाली पेटवून शिवबांनी जेवढे जखमी आपले सरदार होते, सैनिक होते, मावळे होते, त्यांना एकत्र बोलवलं, त्यांची विचारपूस केली, त्यांचं कौतुक केलं, त्यांना त्यांच्या पराक्रमाप्रमाणे बक्षिसं दिली आणि रात्रीच त्यांनी घोडसवारी करून कोल्हापूर येथे ते त्यांनी कूच केलं होतं. मित्रांनो बघा, आजकालच्या जमान्यात आपल्याला थोडंसं यश मिळालं तरी आपण त्या यशाच्या पाठीमागे त्या आनंदाचंच घुटमळत राहतो. कधी कधी तर आपल्याला समोरचा रस्ताच दिसेनासा होतो. एक यशाची आंधळी पट्टी आपल्या डोळ्यावरती आपण बांधून घेतो.
त्याच यशामध्ये आपल्याला कित्येक काळ पुरळून राहायला आवडतं, परंतु इथे माँसाहेबांनी आपल्या शिवरायांना जी शिकवण दिली आहे ती आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो, की यशाने हुरळून जाऊ नका, तिथे रेंगाळत बसू नका आणि अपयशाने होरपळूनही जाऊ नका. आता बघा ना, पुढे जाऊन पन्हाळगडाचा वेढा घ्या किंवा आग्र्याची कैद घ्या, इथे असताना देखील आपले शिवबा खचले नाहीत. त्यांनी बुद्धिचातुर्याचा वापर करून अगदी व्यवस्थितपणे यशस्वीपणे स्वतःची सुटका अगदी छान प्रकारे करून घेतली. त्यावेळेला इथे आपल्याला प्रचित येते की माँसाहेबांनी त्यांना सांगितलं होतं की अपयश आलं तरी देखील खचायचं नाही. अशा लहान लहान प्रसंगातून आपल्याला माँसाहेबांची शिकवण काय होती ते दिसून येतं मित्रांनो. त्याचप्रमाणे माँसाहेबांनी शिवबांना सांगितलं होतं ते म्हणजे तुमच्या वेळेचा सदुपयोग करा, तुमच्या प्रत्येक क्षणाचा अगदी सदुपयोग झाला पाहिजे. आणि त्यासाठी माँसाहेबांनी एक गुरुकिल्ली त्यांना दिली होती. शिवबा जेव्हा 12 वर्षाचे होते ना तेव्हापासूनच अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात होत. 30 खाती होती त्यांच्याकडे, ती 30 खाती हे 8 मंत्री बघत होते, म्हणजे प्रत्येकाला जवळजवळ 2.5 कार्यभार होता. त्यांच्या हाती 600 लोक 600 कर्मचारी होते, त्यांना म्हणतात डिव्हिजन ऑफ लेबर. मॅनेजमेंटचं पहिलं तत्व काय की सर्व काम तुम्ही करत जाऊ नका, तुमच्या कामाचं वाटप करा. आणि इथे आपल्याला माँसाहेबांनी हे शिकवलेलं आपल्याला दिसून येते की आपल्या कामाचं अगदी कुशलतेने योग्य व्यक्तींवरती वाटप करता आलं पाहिजे. आणि तेच माँसाहेबांनी आपल्या शिवरायांना शिकवलं होतं. वयाच्या 7व्या वर्षी शिवरायांनी शिक्षणाला सुरुवात केली मित्रांनो. 12व्या वर्षी शिवरायांचं शिक्षण संपलं होतं. त्या एवढ्याशा कालखंडामध्ये त्यांनी कितीतरी अगाध असं ज्ञान मिळवलं होतं आणि 12व्या वर्षी ते राज्यकारभार करायला सुसज्ज झाले होते. त्यांनी समर्थपणे आपल्या अंगावरती जबाबदारी घेतली होती आणि ती निभावली शेवटपर्यंत. त्यांनी आपल्या जिजाऊंनी आपल्या माँसाहेबांनी शिवरायांना जणू एक 4 गोष्टींचा मंत्र दिला होता की डू, डिले, डिनाय आणि डम. इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहेत, अर्जंट गोष्टी कुठल्या आहेत त्या आधी ओळखा, त्या सर्वात आधी करा. कमी महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत, ज्या अर्जंट नाही आहेत त्यांना प्राधान्यक्रम नंतरचा द्या. ज्या गोष्टी अजिबातच महत्वाच्या नाही आहेत, ज्या नंतर केल्या तरी चालतील त्यांना प्राधान्यक्रम अतिशय नंतरचा द्या. आणि ज्या गोष्टी करण्याच्या लायकीच्याच नाही आहेत, ज्या गोष्टी काहीच करण्याची गरज नाही त्या गोष्टी करूच नका. ही इतकी मौल्यवान शिकवण त्या काळामध्ये आपल्या माँसाहेबांनी आपल्या महाराजांना दिली होती. आज आपण ती गोष्ट तना मनात भिनवली पाहिजे. आज मी जेव्हा 21 दिवसाचे ट्रान्सफॉर्मेशन सिरीज केली आणि त्यावेळेला 21 बुक्स वाचले होते ना मित्रांनो, त्या प्रत्येक बुक्समध्ये मला ज्या काही गोष्टी दिसल्या त्या मला आज आपल्या जिजाऊंनी शिकवलेल्या दिसत आहेत. ह्या सर्व गोष्टी आपल्या माँसाहेबांनी कधीच आपल्या शिवरायांना शिकवल्या होत्या, परंतु आपण दुर्दैवी आपण ते समजून घेत नाही आहोत. आपण चुकीच्या गोष्टी आपल्या मनात उतरवतो आहोत. खऱ्या गोष्टी, खऱ्या शिकवणी आपल्याला आऊसाहेबांकडनं, आपल्या माँसाहेबांकडनं शिकल्या पाहिजेत, शिवरायांकडनं बघितल्या पाहिजेत आणि त्या आपल्या तना मनात भिनवल्या पाहिजेत, पुढच्या पिढीला त्या देता आल्या पाहिजेत. मित्रांनो, माँसाहेबांनी महाराजांना कायम एक गोष्ट शिकवली होती की तुम्ही आजचं काम उद्यावरती कधीच ढकलू नका. तुम्हाला माहितीये मित्रांनो, लांबून लांबून शिवाजी महाराजांच्या गडावरती माणसं येत आपल्या कामासाठी, परंतु एकदाही असा एखादा दिवस गेला नाही की एखादा माणूस काम घेऊन आला महाराजांकडे आणि तो तसाच दुर्मुख होऊन परत गेला. महाराजांचा एक शिरस्ता होता मंडळी की तू आज आला आहेस म्हणजे तुझं काम आजच झालंच पाहिजे. आणि दुसरा एक शिरस्ता होता महाराजांचा की गडावर आलेल्या प्रत्येक माणसाला अन्नाविना कधीच गड उतरू द्यायचा नाही, कारण त्या काळी हॉटेल नव्हते. लांबून प्रवास करून, मैलोन मैलेचा प्रवास करून लोक महाराजांकडे येत आणि महाराज त्यांना अगदी आत्मीयतेने, प्रेमाने, आपुलकीने अन्न खायला देत असत. म्हणून तर महाराज रयतेचे वाली होते, रयतेचे राजा होते महाराज. या सर्व गोष्टी माँसाहेबांनी किती अलवारपणे आपल्या महाराजांच्या तना मनात भिनवल्या होत्या. त्यानंतर महाराजांना आपल्या आऊसाहेबांनी, आपल्या माँसाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या त्यांनी सांगितल्या होत्या की त्यांनी एक अखंड भारताचं स्वप्न पाहिलं होतं महाराजांबरोबर. आणि ते आऊसाहेबांचं, ते माँसाहेबांचं स्वप्न त्यांनी महाराजांच्या तना मनात भिनवलं होतं.
महाराजांचं वय अवघं 50 वर्ष होतं मंडळी, परंतु कारकीर्द किती मोठी. आज इतक्या वर्षानंतर आपण महाराजांना विसरू शकलो नाही आहोत. जितकं महाराजांबद्दल आपण जाणून घेऊ तितकं कमी पडते, आणि याला कारणीभूत आपल्या जिजाऊ महासाहेब होत्या. अशा या जिजाऊ महासाहेबांना माझा खरोखर खूप खूप मनापासून प्रणाम. आपण एक माता आहोत, आपण एक पालक आहोत, या नात्याने मला असं वाटतं की आपली जिजाऊ मासाहेब आपण प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने स्वतः उतरवली, हे एवढे जरी तत्व आपण स्वतःमध्ये उतरवले आणि आपल्या मुलांमध्ये भिनवले ना, तरी फार झालं. याला म्हणतात मूल घडवण्याची पद्धत. तुम्हाला माहितीये मंडळी, जिजाऊंनी शिवराय जिवंत असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक राखीव माणूस, एक लेखक ठेवला होता शिवरायांचं अधिकृत चरित्र लिहिण्यासाठी. त्यांनी एक नियुक्त केला होता, त्या माणसांचं नाव होतं कवी परमानंद. आणि त्या चरित्राचं जे नाव होतं ते काय होतं माहितीये, श्री शिवभारत छत्रपती शिवाजी महाराज का भारत. ही आहे मूल घडवण्याची पद्धत. सीमित स्वप्न नाही दाखवले मासाहेबांनी, तू फक्त आपल्या पुण्याचाच राज्य कारभार कर, आपल्या महाराष्ट्राचा राजा हो, अशी सीमित ध्येय नव्हती मासाहेबांची. त्यांनी अखंड विश्वात पराक्रम दाखवण्याचे स्वप्न स्वतः पाहिले आणि शिवबांच्या मनामध्ये, शिवबांच्या तनामध्ये भिनवले. आपल्याला माहिती आहे आपल्या शिवरायांची जी राजमुद्रा आहे मित्रांनो, त्या राजमुद्रेचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला एक गोष्ट आढळून येईल की तिकडे विश्ववंदिता हा शब्द आहे. विश्व म्हटलेलं आहे मंडळी, जग म्हटलेलं नाहीये. आपण आपल्या मुलांना काय ध्येय देतो, काय स्वप्न देतो, तू वर्गात पहिला आहे, तू शाळेत पहिला आहे. विश्व आणि जग ह्याच्यामधला फरक त्यावेळेला जिजाऊंना माहिती होता आणि तो फरक त्यांनी शिवरायांना समजविला. आपण सुद्धा ह्या गोष्टी, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वतःमध्ये उतरवल्या पाहिजेत. ध्येय स्वप्न हे कधीच लहान नसावेत, हे उदात्त असावेत, व्यापक असावेत, मोठे असावेत. ज्याची ध्येय मोठी असतात त्याची मेहनत देखील तितकीच मोठी असते. आणि शेवटचं जे तत्व आऊसाहेबांचं होतं, मासाहेबांचं होतं, ते म्हणजे उत्तम संवाद कौशल्य. त्यांनी शिवरायांमध्ये एक उत्तम संवाद कौशल्य भिनवलं होतं. तुम्ही कुठे बोललं पाहिजे, कुठे नाही बोललं पाहिजे, काही ठिकाणी बोललं तर घात होतो, काही ठिकाणी नाही बोललं तर त्याहून मोठा घात होतो, काही ठिकाणी कमी बोललं तर नुकसान होतं, काही ठिकाणी जास्त बोललं तर त्याहून मोठं नुकसान होतं. कुठे किती कसं बोलावं ह्याचं ज्ञान त्या काळामध्ये मासाहेबांनी आपल्या शिवरायांना अगदी व्यवस्थितपणे दिलं होतं. आणि त्यामध्ये एक साधं एक उदाहरण घ्यायचं असेल तर महाभारतामध्ये धृतराष्ट्रांनी संजय करवी युद्धापूर्वी अर्जुनाला एक निरोप धाडला होता. तो निरोप कशा प्रकारे त्यांनी शब्दबद्ध केला होता पहा. जरी तुम्ही युद्धात जिंकलात तरी आपल्याच नातेवाईकांच्या रक्ताने माखलेला विजय काय उपयोगाचा. हे असे शब्द ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनावरती परिणाम झाला. रात्रभर त्याच्या मनामध्ये हे विचार घोळत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा युद्धभूमीवरती आले तेव्हा ते गर्भगळीत झाले होते. आणि त्या गर्भगळीत अशा आपल्या मित्राला जेव्हा श्रीकृष्णाने पाहिले तेव्हा 45 मिनिटात 575 श्लोकांचा अर्थ त्याच्या तनामनात भिनवण्याचं काम केलं ते श्रीकृष्णाने. हे असं संवाद कौशल्य तुझ्यामध्ये असलं पाहिजे शिवबा, हे आपल्या मासाहेबांनी शिवरायांना त्या काळात सांगितलं होतं. मित्रांनो, एक ना अनेक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या मासाहेबांनी आपल्या शिवरायांना दिल्या होत्या. आज त्याच गोष्टी पुन्हा पाठीमागे जाऊन त्याचं अवलोकन करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. या अशा महान मूर्तीला, श्री शक्तीला, आदिमायेला, जगत जननीला, आपल्या मासाहेबांना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि आपल्या सर्व समूहाच्या सदस्यांना माझी पुन्हा एकदा विनंती की कृपा करून आजच्या दिवशी आपल्या मासाहेबांची, आपल्या जिजाऊंची जितकी जास्तीत जास्त माहिती मिळवता येईल तितकी मिळवा आणि ते आपल्या ग्रुपवरती शेअर करा. आपण सर्वच जण सर्वच माहिती नाही शेअर करू शकत. आपल्याला अनभिज्ञ असलेल्या गोष्टी आपण या माध्यमातून एकमेकांच्या द्वारे आपण आदान प्रदान करू शकतो आणि आपण स्वतःला अधिक समृद्ध करू शकतो, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला अधिक समृद्ध करू शकतो. मंडळी, अशा या जिजाऊंना, मासाहेबांना माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.